जयंत पाटील हे तिकडे किती दिवस थांबणार असं वक्तव्य अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकांबाबत मोठं भाष्य केलं होतं। त्यांनी दिल्लीतील सत्ताधारी यांना चितपट करण्याकरिता शरद पवार यांनी शेवटचा डाव राखून ठेवलाय असं म्हटलं होतं। त्यावर खासदार सुजय विखे यांनी या दाव्याची खिल्ली उडवली आहे। खासदार सुजय विखे यांनी जयंत पाटील हे तिकडे किती दिवस राहतील हे अगोदर पाहावं लागेल, नाहीतर शेवटचा ते डाव आखतील असा टोला लगावलाय। त्यामुळे सध्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना रंगत आली आहे। खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटील सारखा बडा नेता आता भाजपच्या गळाला तर लागला नाही ना, अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।